दंडवत प्रणाम। गेले 20-22 दिवस मी तीर्थयात्रेसाठी बाहेर गावी गेलेलो होतो। 30 तारखेला पुन्हा माझ्या गावी आलो संभाजीनगर या ठिकाणी। माझी आई देहाची पारुबाई धनसिंग पवार, जिनं लहानाचं मोठं केलं, प्रेम दिलं, हवं नको ते सर्व काही पुरवलं, पण मी फारसं काही तिच्यासाठी काही करू शकलो नाही। 30 तारखेला मी उत्तर भारत यात्रा करून घरी आलो। 2 दिवस तिच्या सहवासात राहिलो आणि तिसऱ्या दिवशी अचानक चालता बोलता असं म्हणता येईल हृदयविकाराचा झटका आला असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तिथेच प्राणज्योत मावळली। अंत्यविधी आज 3 तारखेला सकाळी 10 वाजता होत आहे। मी जरी हे कार्य करत असेल तरी माझे नाते होते, आमचा हा परिवार सगळं दुःखी झालेलं आहे। परमेश्वर सर्व आईच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो। आणि देहाच्या आईचंच मार्गदर्शन पुढे प्रेरणा घेऊन माझं कार्य हे सातत्याने चालू राहील। परमेश्वरच अशा गोष्टी घडवतात असं मी समजतो। निश्चित दुःख होतंय, पण असो, जे आहे त्याचा स्वीकार करणं हे गरजेचं आहे। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम।